नमस्कार, मी श्वेता भावसार। स्वस्त आणि मस्त रेसिपीजच्या आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारा फराळी चुडा। चटपटीत आणि कुरकुरीत असा हा फराळी चुडा लगेचच 2 मिनिटात तयार होतो। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा मी तुम्हाला सांगते। फराळी चुडा बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो नायलॉन शाबू घेतलेला आहे। हा शाबू तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी इझिली अवेलेबल होईल। त्याचबरोबर मिरच्या मी त्या अशा मोठ्या आकारामध्ये कापून घेतल्या आहेत। 1/2 किलो शाबूला 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। सर्वप्रथम तुम्हाला कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे शाबू टाकूया। कडकडीत तेल गरम केल्यामुळे लगेचच शाबू फुलायला सुरुवात होते। तुम्हाला दिसत असेल लगेच शाबू फुलून वरती येत आहेत। थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे सगळे शाबू आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर हे बघा, सगळे शाबू आपले फुलून वरती आलेले आहेत। त्याला थोडंसं मिक्स करून घेते मी। तर इथे आपले लगेच 1 मिनिटाच्या आत हे शाबू फुलून तयार होतात। तर हे शाबू आपण लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। जास्त वेळ ठेवू नका, कारण शाबू लगेच तेल पियायला सुरुवात करतात, त्यामुळे फुलले की लगेच याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। राहिलेला शाबू पण तळून घेऊया। हा चुडा तुम्ही 1 दिवस अगोदर बनवून सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। हवाबंद डब्यात जर ठेवला तर जसाच्या तसा राहतो। मग उपवासाच्या दरम्यान तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी नाही लागणार। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि अशा स्वस्त आणि मस्त रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा। हे शाबू पण तळून तयार आहे, तर याला सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। अशा प्रकारे पूर्ण 1/2 किलो शाबू मी इथे तळून घेतले आहेत। आता आपण राहिलेल्या तेलामध्ये शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया। शेंगदाणे पण छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। याला छान गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपण याला व्यवस्थित तळणार आहोत। हे शेंगदाणे तळलेल्या शाबूमध्ये खूप छान लागतात। तर हे बघा, शेंगदाणे पण ब्राऊन झालेले आहेत। आता शेंगदाणे पण आपण काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण मिरच्या पण तळून घेऊया। मिरच्या जास्त वेळ तळायच्या नाहीयेत। गरम तेलामध्ये मिरच्या टाकल्या की लगेच फ्राय होतात। मिरच्या तळताना तेल अंगावर उडू शकतं, त्यामुळे थोडी काळजी घेऊनच आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत। आता इथे सगळं तळून तयार आहे। शाबू, मिरच्या, शेंगदाणे मी सगळं तळून घेतलं आहे। तर आता इथे आपण चवीपुरतं मीठ टाकूया। काही जण याच्यामध्ये साखर पण ॲड करतात। जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता। मीठ टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे हा आपला झटपट होणारा पण तेवढाच कुरकुरीत आणि चमचमीत असा फराळी चुडा तयार आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वस्त आणि मस्त रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत गुड बाय।